नमस्कार लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या आरोग्य विभागातील हेल्थ डिपार्टमेंटमधील लायब्ररियन त्याचबरोबर अभिलेखा पाल आणि त्याचबरोबर सव्वीस सप्टेंबरला होणारी यम एच सेट एक्झाम महाराष्ट्र सेट एक्झाम त्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकोनवर प्रेस करून ऑलवर क्लिअर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळेल चला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन पहा द्विबिंदू वर्गीकरणात अभियंत्यासाठी गणित कोणत्या प्रावस्था संबंधाचे उदाहरण आहे द्विबिंदू वर्गीकरणात अभियंत्यासाठी गणित कोणत्या प्रावस्था संबंधाचे उदाहरण आहे तर ते कलदर्शक प्रावस्था संबंधाचे उदाहरण आहे एकूण सहा प्रावस्था संबंध त्या आहे त्यामधीलच अभियंत्यासाठी गणित हे काय आहे कलदर्शक पाव प्रावस्था संबंधाचे उदाहरण आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया साखळी प्रक्रिया म्हणजे काय तर साखळी प्रक्रिया म्हणजेच काय विषय शीर्षक काढण्याची पद्धती साखळी प्रक्रिया म्हणजे साखळी पद्धती कोणी काढली होती तर एसआर रंगनाथन हा पण क्वेश्चन आलेला आहे साखळी पद्धती यसा रंगनाथन यांची आहे आणि साखळी प्रक्रिया म्हणजेच काय तर विषय शीर्षक काढण्याची पद्धती म्हणजे साखळी प्रक्रिया होय नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर रंगनाथन यांची साखळी पद्धती म्हणजे अर्धयांत्रिक प्रक्रिया डॉक्टर रंगनाथन यांची साखळी पद्धती म्हणजेच काय अर्धयांत्रिक प्रक्रिया होय नेक्स्ट क्वेश्चन विषयाच्या कोणत्या दुव्याने विषय शीर्षक मिळते काय सांगितलेलं आहे विषयाच्या कोणत्या दुव्याने विषय शीर्षक मिळते तर विषयाच्या वांछित दुव्याने विषय शीर्षक मिळते विषयाच्या वांछित दुव्याने विषय शीर्षक मिळते तर कोणते तीन दुवे आहेत इष्टदुवा अनिष्ट दुवा आणि अलक्षित दुवा असे तीन दुवे आहेत त्यामधले वांछित दुव्याने काय होतं आपल्याला विषय शीर्षक मिळतं क्वेशन काय होता विषयाच्या कोणत्या दुव्याने विषयाच्या कोणत्या दुव्याने विषय शीर्षक मिळते तर आन्सर आहे वांछित दुव्याने नेक्स्ट क्वेश्चन गाळण पद्धतीने काय मिळते तर गाळण पद्धतीने काय मिळते प्राथमिक मूलभूत विषय मिळतात गाळण पद्धतीने प्राथमिक मूलभूत विषय मिळतात नेक्स्ट क्वेश्चन संयोग म्हणजे काय तर संयोग म्हणजे विषय निर्मित रीत ही काय आहे संयोग म्हणजे विषयाची निर्मिती करण्यासाठी संयोग याचा वापर केला जातो तर संयोग म्हणजे विषय निर्मिती रीत नेक्स्ट क्वेश्चन अल्गोमरेशन सारखे विषय टिंबटिंब तयार होतात अल्गोमरेशन सारखे विषय बायोलॉजिकल सायन्स यांनी तयार होतात अल्गोमरेशन सारखे अल्गोमरेशन कशाने होते बायोलॉजिकल सायन्स असा ह्याचा इंग्लिशमध्ये क्वेश्चन कशा होणार की बायोलॉजिकल सायन्स हे कशामध्ये येतं तर अल्गोमरेशनमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सी आर जी म्हणजे काय तर सी आर जी म्हणजे काय क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप सी आर जी क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप हा क्वेश्चन आय एम पी आहे हा क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत पहा नुसतं थोडं पाहायचं आणि मध्येच सोडून द्यायचं तसं करू नका आपल्याकडे काय पाहिजे सातत्य पाहिजे एका जागेवर आपण एक व्हिडिओ तरी पूर्ण व्यवस्थित पाहायला पाहिजे सी आर जी म्हणजेच काय क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप नेक्स्ट क्वेश्चन बायोकेमिस्ट्री हे कशाचे उदाहरण आहे तर बायोकेमिस्ट्री हे संयोगाचे उदाहरण आहे मग अशी काय होतं अल्गोमरेशन होतं आता सांगितलेलं आहे की बायोकेमिस्ट्री हे कशाचे उदाहरण आहे तर बायोकेमिस्ट्री हे संयोगाचे उदाहरण आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालीलपैकी कोणती वर्गीकरण पद्धती पूर्ण प्रगणनीय आहे खालीलपैकी कोणती वर्गीकरण पद्धती पूर्ण प्रगण्य आहे तर त्याचा आन्सर आहे ब एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह ही वर्गीकरण पद्धती काय आहे पूर्ण प्रगरीकरणात्मक आहे पूर्ण परिगणात्मक कोणती आहे एक्सपेन्सिव्ह ही वर्गीकरण पद्धती आहे एक्सपेन्सिव ही वर्गीकरण पद्धती कधीची आहे अठराशे एकोणऐंशीची आहे एक्सपेन्सिव ही वर्गीकरण पद्धती अठराशे एकोणऐंशीमध्ये प्रकाशित झालेली होती चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वर्गीकरणकार जो ग्रंथाचे वर्गीकरण करतो वर्गीकरणकार म्हणजेच काय जो ग्रंथाचे वर्गीकरण करतो त्यालाच वर्गीकरणकार असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन वर्गीकरण संशोधन गट केव्हा स्थापन झाला वर्गीकरण संशोधन गट केव्हा स्थापन झालेला आहे एकोणीसशे पन्नास वर्गीकरण संशोधन गट एकोणीसशे पन्नास साली स्थापन झाला वर्गीकरण संशोधन गट एकोणीसशे पन्नास साली कुठे स्थापन झालेला आहे लंडन येथे येथे स्थापन झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर रंगनाथन यांनी किती प्रकारची स्मृती साधने मांडली आहे डॉक्टर रंगनाथन यांनी किती प्रकारची स्मृती साधने मांडलेली आहेत तर चार प्रकारची स्मृती साधने मांडलेली आहे हा पण क्वेश्चन आलेला आहे डॉक्टर रंगनाथन यांची स्मृती साधने किती प्रकारची आहेत तर चार प्रकारचे आहेत हा पण क्वेश्चन काय आहे आय एम पी आहे नेक्स्ट क्वेशन ची रचना टिंबटिंब यांनी केली ची रचना कोणी केलेली आहे मेलविल डुई यांनी अठराशे शहात्तर साली ची रचना केलेली आहे मेलविल डुई अठराशे शहात्तर ची रचना केलेली आहे चा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो डेसिमल क्लासिफिकेशन चा फुल फॉर्म डेसिमल क्लासिफिकेशन अठराशे शहात्तर मेलविल डोई नेक्स्ट क्वेश्चन पाहूया व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा लाइक like झाले पाहिजेत तरच तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ मिळतील दोन किंवा जास्त एकमेकांशी संबंधित विषयाच्या जुळणीस टिंबटिंब म्हणतात दोन किंवा जास्त एकमेकांशी संबंधित विषयाच्या जुळणीस काय म्हणतात सक्लिष्ट विषय असे म्हणतात दोन किंवा जास्त एकमेकांशी संबंधित विषयाच्या जुळणीस काय म्हणतात सक्लिष्ट विषय असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन ग्रंथालय व्यवस्था व्यवसायात मार्गारेट मॅन यां यांचे योगदान कोणत्या विषयाचे आहे असा क्वेश्चन आहे मार्गारेट मॅन यांचे योगदान कश कोणत्या विषयाशी आहे तर वर्गीकरणाविषयी मार्गारेट मॅन यांनी वर्गीकरणाविषयी काय केलं होतं योगदान दिलेलं होतं म्हणजे काही व्याख्या मार्गारेट मॅनच्या आहेत वर्गीकरणाच्या त्याच्यामुळे मार्गारेट त्याच्यामुळे सेट एक्झाम आणि नेट एक्झाम ज्यांना पास व्हायचं आहे तर वर्गीकरणाशी कोण 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 संबंधित आहे तालिकीकरणाशी कोण कोण संबंधित आहे हे तुम्ही एका वहीवर सेपरेट काढलं पाहिजे मी काढलेले जासत आहे मग तुम्हाला अशाच जर इम्पॉर्टंट नोट्स पाहिजे असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वन थाउजंडच्या पुढे लाईक झाले पाहिजेत तरच मी व्हिडिओ जास्तीत जास्त करणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तिसरी आंतरराष्ट्रीय वर्गीकरण संशोधन परिषद कोठे झाली तिसरी आंतरराष्ट्रीय वर्गीकरण संशोधन परिषद कुठे झालेली आहे मुंबई येथे झालेली आहे तिसरी आंतरराष्ट्रीय वर्गीकरण संशोधन परिषद मुंबई येथे झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते संयोगाचे उदाहरण नाही सॉईल सायन्स हे संयोगाचे उदाहरण नाही मग कोणकोणते आहे ॲस ऑस्ट्रोफिजिक्स ऑस्ट्रोफिजिक्स जिओपॉलिटिक्स हे काय आहेत संयोगाचे उदाहरण आहे आणि सॉईल सायन्स हे संयोगाचे उदाहरण नाही नेक्स्ट क्वेश्चन पाहूया डिकोटॉमी म्हणजे कोणते विभाजन डिकोटॉमी म्हणजेच कोणते विभाजन तर दोन भाग डिकोटॉमी म्हणजे का मध्ये काय केलं जातं दोन भाग केले जातात आणि पॉलोकॉ पोलोकॉटॉमीमध्ये काय केलं जातं अनेक भाग केले जातात हे अतिशय आय एम पी क्वेश्चन आहे यातला एक तरी क्वेश्चन येतोच डिकोटॉमी किंवा पॉलिकोटॉमीवर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती रीत मिश्र विषय बनविते खालीलपैकी कोणती रीत मिश्र विषय बनविते तर मुक्त जुळवणी ही रीत मिश्र विषय बनवते मुक्त जुळवणी ही रीत मिश्र विषय बनविते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पॉलिकॉटमी म्हणजे कोणते विभाजन तर पॉलिकॉटमी म्हणजे कोणते विभाजन अनेकामध्ये विभाजन यालाच काय म्हणतात पॉलिकॉटॉमी आणि दोना दोघांमध्ये विभाजन याला काय म्हणतात डिकोटॉमी आणि पॉलिकॉटॉमी म्हणजेच अनेकामध्ये विभाजन व्हिडिओ जर आवडत ता असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओशोनोग्राफी विषय बनवण्याची रीत आहे ओशोनोग्राफी ही कशाची रीत आहे समूह विषय बनवण्याची रीत आहे ओशोनोग्राफी ही कशासाठी वापरली जाते समूह विषय बनवण्यासाठी वापरली जाते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया उपविभा उपविभागाविना विषय म्हणजेच काय तर उपविभागाविना विषय म्हणजेच काय मूलभूत विषय होय उपविभागाविना विषय म्हणजेच मूलभूत विषय होय नेक्स्ट क्वेश्चन ड्युडेसिमल वर्गीकरणाची विसावी आवृत्ती केव्हा प्रकाशित झाली अतिशय एम पी क्वेशन ड्यूडेसिमल वर्गीकरणाची विसावी आवृत्ती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प्रकाशित झालेली आहे तोंडपटच करून ठेवा ड्युडेसिमल वर्गीकरणाच्या सगळ्या आवृत्त्या पाठ पाहिजे सीसीसीच्या पण सगळ्या आवृत्त्या पहिल्यापासून जेवढ्या आहेत तेवढ्या पाठ पाहिजे तरच तुम्हाला कोणताही क्वेश्चन सोडवला येईल हा क्वेश्चन अशी पातळी सेट एक्झामला असते परंतु नेट एक्झामला पातळी कशी असते स्थापना वर्षानुसार लावा मग ते देणार सी सी डीडीसी हे सगळे तुम्हाला पाठ पाहिजेत ड्यू डेसिमल वर्गीकरणाची विसावी आवृत्ती केव्हा प्रकाशित झालेली आहे तर एकोणीसशे एकोणऐंशी साली डेसिमल वर्गीकरणाची विसावी आवृत्ती प्रकाशित झाली नेक्स्ट क्वेश्चन पाहूया ग्रंथसूचीय वर्गीकरण कोणी तयार केले तर ग्रंथसूचीय वर्गीकरण जे डी ब्राऊन यांनी तयार केलेले आहे ग्रंथसूचीय वर्गीकरण जे डी ब्राऊन यांनी तयार केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्रंथसूची वर्गीकरण कोणत्या वर्गी वर्षी प्रकाशित झाले एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पस्तीस साली जे डी ब्राऊन यांनी ग्रंथसूची वर्गीकरण तयार केलेले आहे आणि प्रकाशित झाले एकोणीसशे पस्तीस नेक्स्ट क्वेश्चन पाहूया ड्युडेसिमल वर्गीकरण एकविसाव्या आवृत्तीचे किती खंड आहेत ड्युडेसिमल वर्गीकरणाच्या एकविसाव्या आवृत्तीचे किती खंड आहेत आन्सर आहे चार किती खंड आहेत एकूण चार खंड आहेत ड्युडेसिमल वर्गीकरणाचे एकूण चार खंड आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया त्याच्यानंतर ड्युडेसिमल वर्गीकरणाची पहिली आवृत्ती केव्हाची आहे अठराशे शहात्तर मी त्याचा आन्सर सांगितलेलाच आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन विस्तारशील वर्गीकरण कोणत्या साली झाले विस्तारशील वर्गीकरण कोणत्या साली झालेले आहे अठराशे एकोणऐंशी साली झालेले आहे काय झालेले आहे विस्तारशील वर्गीकरण हे अठराशे एकोणऐंशी साली झालेले आहे त्याचबरोबर ड्युडिसिमल वर्गीकरणाची आवृत्ती अठराशे शहात्तर साली झालेली आहे आणि जे एकविसावी आवृत्ती होती त्याचे खंड किती होते एकूण चार खंड होते आज आपले इथं इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या व्हिडिओतले इथे संपलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता एक्झाम फक्त एक, एक दोन दिवसावर आलेले आहे ऑल आल व्हिडिओ माझे वॉच वॉच करा लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग मनीषा वांगर असं जर सर्च केल्यानंतर मी नेट क्वेश्चन पेपरचे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला आता उद्या परवा होणाऱ्या लायब्ररीयन एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहेत इंग्लिश क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातील त्याचबरोबर सेट एक्झामसाठी देखील क्वेश ज्यांनी नेट क्वेश्चन पेपर ऑल ज्यांचे पार्ट आहेत ते सेट एक्झाममध्ये पहिल्या प्रयत्नात निघतील हे मी हंड्रेड अँड वन पर्सन सांगू शकते त्यामुळे माझे व्हिडिओ ऑल वॉच करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लग अजूनही गे वेळ गेलेला नाही अभ्यासाला लागा त्याचबरोबर आज आज तुम्हाला मी एक क्वेश्चन देणार आहे त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे होमवर्कसाठी मी एक क्वेश्चन देणार आहे तुम्हाला तो तुम्ही काय करायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जी आपली वर्गीकरण पद्धती आहे ती कधी प्रकाशित झाली हा एक क्वेश्चन आहे पुन्हा एकदा सांगते द्विबिंदू वर्गीकरण पद्धती कधी प्रकाशित झाली आणि दुसरा एक क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे मॅट्रिक्स हे कोणी प्रकाशित केले होते मॅट्रिक्स हे कोणी प्रकाशित केले होते हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत त्याच्या आन्सर तुम्ही मला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला आपण आता इथेच थांबू धन्यवाद